2024 मध्ये विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक आहे हे लक्षात ठेवा। लांजा नगरपंचायतीमध्ये अवघ्या 4 तासात नगरसेवकांचा करेक्ट कार्यक्रम केलाय। पक्ष प्रवेशासाठी आमच्याकडे रांग आहे। लांजा नगरपंचायतीचा 4 तासात करेक्ट कार्यक्रम होऊ शकतो तर मतदार संघाचा किती दिवसात करू हे देखील पहा असा सूचक इशारा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिलेला आहे। आचारसंहिता असताना देखील सकाळी काही लोक येऊन भरपूर काही बोलून गेले हे देखील मला माहिती आहे, पण त्यांची निवडणूक माझ्या अगोदर आहे हे देखील आपल्या सगळ्यांना माहिती आहे। जेव्हा जास्त मला काही राजकीय बोलायचं नाही, लांजामध्ये दिवे कोणी लावले, स्ट्रीट लाईट कोणी लावले याच्यावर देखील आयुष्यात भरपूर चर्चा झाली, पण लांजावासियांना मी शब्द देतो जो काय आज सत्कार आपण कौटुंबिक भयांचा या ठिकाणी केला आहे या सत्काराला साक्षी ठेवून सांगतो की पुढच्या सत्कारापर्यंत 7 जानेवारीपर्यंत तुमची सगळी विकासाची कामं पालकमंत्री अनाथांना माझ्याकडून पूर्ण केली जातील। आज देखील इथं मोठा पक्षप्रवेश होता, पण मीच सांगितलं की वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पक्षप्रवेश नको। पक्षप्रवेशाला देखील रांग लागलेली आहे हे देखील आपल्याला माहिती आहे, आणि म्हणून 7 जानेवारीला सुरुवात केलेली आहे। मी स्वतः पालकमंत्री या नात्यानं लांजामध्ये आलो आहे, भैया शेट्टी देखील इथं आलेले आहेत, माझे सर्व सहकारी आहेत। मगाशी आपण सांगितलं की 2 दिवसामध्ये तुम्ही हा कार्यक्रम केला, आम्ही दोघांनी मिळून 4 तासामध्ये काय कार्यक्रम केला हे राजूला देखील माहिती आहे, मनोहरला देखील माहिती आहे, आणि इथल्या नगरसेवकांना देखील माहिती आहे। त्याच्यामुळे 4 तासात जर एवढा नगरपंचायतीचा आम्ही दोघं मिळून कार्यक्रम करू शकतो तर मतदारसंघाचा किती दिवसात करू हे देखील आपल्या सगळ्यांना माहिती आहे।